अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात बनावट नोटांचे वितरण होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एका आरोपीस बनावट नोटा वितरित करत असताना रंगेहात पकडले होते आणि त्या आरोपीवर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या आरोपीची चौकशी केली असता त्या प्रकरणातील दुसरा आरोपी नंदुरबार येथे असल्याचे त्याच्या जबाबातून निष्पन्न झाल्याने जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट नोटांच्या प्रकरणातील दुसरा आरोपी मोहसिन शेख उर्फ काल्या यास नंदुरबार येथे जाऊन अटक केली आहे। या प्रकरणात अजून कोणी आरोपी आहेत का किंवा सदरचा बनावट पैसा हा कोणत्या व्यवहारात वापरण्यात आला या संदर्भातील पुढील तपास एपीआय राजेश काळे हे करीत आहेत। मी एपीआय राजेश काळे, जामनेर पोलीस स्टेशन येथे 3 वर्षापासून कार्यरत आहे। जामनेर पोलीस स्टेशनला 489 BNC असा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने फारूक शेख हा त्याच दिवशी म्हणजे 31 तारखेलाच अटक करण्यात आला होता। त्याकडे अधिक चौकशी करीत असताना या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी आहेत का याबाबत आम्ही माननीय अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव सचिन गोरेसाहेब, DSP कातकडे साहेब, त्यानंतर प्रताप इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही अधिक तपास केला। त्यामध्ये एक आरोपी हा नंदुरबार येथे असल्याचे कळाले। त्या अनुषंगाने आमचे पोलीस स्टाफमधील SI राठोड साहेब, सचिन पाटील, अमोल घुगे, अमोल वंजारी, पांडुरंग पाटील आणि पोलीस हवालदार सोनवणे अशा पथकाने नंदुरबार येथे जाऊन मोहसिन खान उर्फ काल्या यास तिथे त्याच्या घरी जाऊन त्याचा अटक करण्यात आले। या गुन्ह्यामध्ये एकूण 2 आरोपी अटक करण्यात आलेले। या आरोपी जो फारूक शेख आहे, 1 नंबरचा आरोपी, त्याच्याकडून 26,500 असे बनावट नोटा जप्त करण्यात आलेले आहेत। अधिक चौकशी काल्याकडे करीत आहोत। आणखी यामध्ये आरोपी अगर बनावट नोटा मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत का, त्याचा वापर करण्यात आला आहे का, तसेच यामध्ये आणखीन कोणी आरोपी आहेत का याबाबत चौकशी करीत आहोत। सदरबाबत माननीय प्रताप इंगळे साहेब यांनी आम्हाला अधिक मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही हा तपास अधिक चांगल्या पद्धतीने बनावट नोटामध्ये आणि उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहोत। थँक्यू। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।